हरिकृष्ण डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सहजानंद पार्क फेज 2 प्रकल्प. संपर्क 9823278195. एमपीएससी यूपीएससी यासारख्या स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याचे स्वप्न वर्षी बाळगून दरवर्षी हजारो विद्यार्थी आपले नशीब आजमावत असतात. यातील बोटावर मोजणे इतपत विद्यार्थ्यांना यश मिळते. उर्वरित विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या मार्गावरून बाजूला होऊन उदरनिर्वाहासाठी मिळेल ती वाट स्वीकारतात. तयारी आणि जिद्द हेच त्यांच्या अपयशाचे कारण ठरत असल्याने आम्ही राजश्री शाहू महाराज विचार जागर परीक्षा घेऊन येत आहे. ही परीक्षा शालेय दशेतच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण करेल. शिवाय स्पर्धा परीक्षेत अनिवार्य असलेल्या महापुरुषांच्या सखोल इतिहासाचा अभ्यासही करून घेणार आहे. यातून महापुरुषांचे विचार विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणार असल्याने ही परीक्षा स्पर्धा परीक्षेचा प्रशस्त मार्ग ठरेल, अशी माहिती युवा उद्योजक आबासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली. सर, ही स्पर्धा परीक्षेचं तुम्ही आयोजन केलं राजेश शाहू महाराज, नेमके काय स्पर्धा परीक्षा आहे, नेमके काय नियम आहे, काय माहिती? इलाइट सर्टिफिकेशन अँड इनोव्हेटिव्ह सोल्युशन ही नाशिक जिल्ह्यात कार्यरत असलेली कंपनी तर्फे आयोजित करण्यात आलेली राजश्री शाहू महाराज विचार जागर स्पर्धा परीक्षा या नावाने आपण स्पर्धा परीक्षा आयोजित केली. ही स्पर्धा परीक्षा म्हणजे 7वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि फक्त नाशिक जिल्ह्यासाठी आपण आयोजित करतो. त्या एम पी एस सीच्या परीक्षेमध्ये महापुरुषांमध्ये असणारे प्रश्न जवळपास 20 ते 25 मार्कांमध्ये आहे. ते 20 ते 25 मार्कांचा बेस हा मुलांचा 7वी ते 10वीपर्यंत आत्तापासूनच बनेल आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी लागेल असं मला वाटतं. सर, सहभागी होण्यासाठी कंपनीची जी वेबसाईट आहे www.ecisindia.com या वेबसाईटवर लॉग इन केल्यानंतर तिथे आपल्याला रजिस्ट्रेशन फॉर्म येईल. तो रजिस्ट्रेशन फॉर्म मुलांनी रजिस्टर करायचा आहे. नाममात्र शुल्क आहे, ते शुल्क तिथे भरायचे आहे आणि विद्यार्थ्यांनी तिथे परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे. या परीक्षेसाठी आपण 5 पुस्तिकांचा संच, म्हणजे की प्रत्येक पुस्तिका 25 ते 30 पानाची असेल, 5 पुस्तिकाचा संच तालुका पातळीवरील मुलांना आपण घरपोच पोहोचवणार आहोत आणि शहरातील मुलांनी ते ऑफिसला येऊन घ्यायचं आहे. स्पर्धा परीक्षेचा निकाल, इतर ज्या काही चेंजेस असतील, ते सर्व चेंजेस कंपनीची वेबसाईट पुन्हा सांगतो www.ecisindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे बंधनकारक असणार आहे. या परीक्षेसाठी www.isisindia.com हे संकेतस्थळ देण्यात आले असून परीक्षेशी संबंधित सर्व माहिती वेळोवेळी या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. सध्या परीक्षेसाठीची नोंदणी सुरू असून नोंदणीची शेवटची तारीख 10 एप्रिल 2023 पर्यंत असणार आहे. परीक्षा 6 मे 2023 रोजी जिल्ह्यातील विविध संकेतस्थळावर आयोजित केली जाणार आहे. परीक्षा पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने होणार आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, सातपूर.